जय महाराष्ट्र भाऊनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर भाऊनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो भाऊनो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे। व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भाऊनो। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भाऊनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो भाऊनो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे। जर का भाऊनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिका हवे असेल तर तुम्ही भाऊनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। त्याच्या पिनड मेसेजमध्ये भाऊनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिकेचे भाऊनो लिंक भाऊनो भेटून जाईल। त्यासोबतच भाऊनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं भाऊनो, कारण अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भाऊनो शिकवत असतो। त्यासोबतच भाऊनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भाऊनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता। ओके, तर चला भाऊनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भाऊनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टच्या लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्ह्यूवलवरती जाऊन आपला जो ऑडिओ सॉंग आहे ते आपल्याला सुरुवातीला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून आपल्याला डिलीट करून घ्यायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे आणि आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथून एक इमेज ॲड करायची आहे, तुम्ही कोणती इमेज इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सिंपली आपल्याला थ्रेडवरती जाऊन आपल्याला फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे। फिलस्क्रीन करून घेतल्यानंतर नेक्स्ट पेजपर्यंत ती इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे आणि जो लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल तो डाउनलोड करायचा आहे आणि ते ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती येऊन एक्स्ट्रा झालेल्या लिरिक्स व्हिडिओतून ट्रिम करायचं आहे आणि ट्रिम केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर ते लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर काय करायचं आहे, ही जी आपण इमेज ॲड केलेली आहे ती इमेजची आपण ऑपोसिट आहे तिथून आपण बरोबर 30 ठेवून घ्यायची आहे। इथून याची आपण ऑपोसिटी 30 ठेवून घेऊया। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला नेक्स्ट बीटवरती यायचं आहे, म्हणजेच 8.25 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे आणि आपली फर्स्ट इमेज आपल्याला इथून ॲड करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला थ्रेडवरती जाऊन फिलस्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायचे आहे। अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत। तर मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भाऊनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत। तर याच्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मिडावरती जाऊन तुम्हाला मटेरियलमध्ये मी एक बॉर्डर दिलेले ते ॲड करायचे आहे। बॉर्डर ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला थ्रेडवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड केलेत म्हणजेच बरोबर आपल्याला 8.25 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मिडावरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। इथून एक आपला लोगो ॲड करायचा आहे आणि लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया। तर एवढ्याची साईज ठेवायची आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या शे कीपॅड प्रेझेंटची लिंक आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल। तर तिथून आपला शे कीपॅड प्रेझेंट इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर आपला इफेक्ट नंबर 1 इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर आपल्या फर्स्ट इमेजला आपण जी इमेज आपण खाली ॲड केलेली आहे लिरिक्स व्हिडिओच्या त्याला आपला इफेक्ट नंबर आपला 1 द्यायचा आहे। तर ते तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्या शेकीपड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आपण इथून पुढे जेवढे इमेजेस ॲड केलेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे। तर भाऊनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे, चॅनलला सबस्क्राईब तर झालाच पाहिजे भाऊनो। तर भाऊनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।